नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे कुंभ राशीच्या मार्च महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायची आहे या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवणाऱ्या साधना आणि उपासनेची सुद्धा तेव्हा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत सगळ्याच्या सगळ्या पहा मंडळी आपण हे राशी भविष्य जे जाणून घेतो आहोत ते आपल्या चंद्र राशीनुसार ज्याला आपण आपली जन्मराशी असं सुद्धा म्हणतो तसेच मंडळी ह्या सदरामध्ये सांगितलेलं राशी भविष्य सगळ्याच्या सगळं तंतोतंत आपल्याला जुळेल असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण तुमच्या वैयक्तिक कुंडलीमधले ग्रह कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे कोणता अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा अंतरदशा सध्या तुम्हाला सुरू आहे त्याच्यानुसार ह्या महिन्यातल्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्याला मिळत असतात परंतु काही ढोबळ मिळणारे शुभ आणि अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे जाणवतातच तेव्हा अवश्य हा व्हिडिओ व्यवस्थित पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचे यूट्यूबवरील आवडते चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तू ज्योतिष साधना मंत्र उपासना धर्म अध्यात्म अशा गुढ विषयातील विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा आपल्या कुटुंबातील मंडळींच्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल वास्तुविषयातलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य आपण व्हॉट्सअप करून ही माहिती आमच्या कार्यालयातून घेऊ शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि आपले अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता आणि या महिन्यामधल्या कुंभराशीमधून होणारे जे महत्त्वपूर्ण ग्रह बदल आहेत ते माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं आणि ते बदल म्हणजेच काय तर सुरुवातीलाच महिन्याच्या बुध शनी रवी हे ग्रह आपल्या राशीमध्ये म्हणजे प्रथम स्थानामध्ये असणार आहेत रवी पंधरा मार्चला आणि बुध सोळा मार्चला दुसऱ्या घरामध्ये गुरुग्रहाबरोबर प्रवेश करेल धनस्थानामध्ये गुरु आणि शुक्रग्रह राशीला दुसरे राहतील सुरुवातीच्या काळात तर शुक्रग्रह मेष राशीमध्ये म्हणजे बारा मार्चला तिसऱ्या घरामध्ये प्रवेश करेल दुसऱ्या घरामधून शुक्राची राहूबरोबर त्यावेळेला युती होईल मंगळ ग्रह बारा मार्चपर्यंत चौथा आणि नंतर पाचव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे राहू नेहमीप्रमाणे तिसरा तर केतू राशीला भाग्यस्थानातून आपल्याला फळं देणार आहे या सगळ्यांचा मिळणारा प्रभाव आपल्या कुंभराशीला नक्की काय बरं आणखीन चांगले किंवा थोडेसे सांभाळण्याच्या सूचना देत आहेत त्याचीच आता आपल्याला माहिती घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथम स्थानातला शनी बुध आणि रवी हे ग्रह आपल्या कामामुळे आपल्या बद्दलची समाजातील पत प्रतिष्ठा वाढवायला खूप सुंदर मदत करतील आपल्या कामाची आपल्या बौद्धिक विचारांची आपण घेतलेल्या निर्णयांची दखल समाजातील मान्यवर मंडळींना ही घ्यावीच लागणार आहे त्याचा लाभ आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रमोशन बढती आर्थिक सुबत्ता मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारे होताना दिसेल या संपूर्ण महिन्यामध्ये धनस्थानातील गुरुग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या सहाव्या आठव्या आणि दहाव्या स्थानावर पडत असून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बारा मार्चपर्यंत शुक्रग्रहाची साथ मिळाल्यामुळे नोकरी आणि व्यवसाय त्याचप्रमाणे गुंतवणुकीमध्ये आर्थिक लाभाच्या चांगल्या चांगल्या संधी निर्माण होताना दिसत आहेत कष्टाचं चीज होताना दिसेल तर मंगळ ग्रह आपल्या कामातील ऊर्जा आपला उत्साह वाढवायला सगळ्या बाजूने मदत करेल नोकरदार मंडळींना नवीन नोकरीचा निर्णय घ्यायला आणि जी मंडळी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी, चा पगारा नोकरी मिळण्याची संधी महिन्याच्या पंधरा पहिल्या पंधरवड्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने जुळून आलेली आहे तेव्हा अवश्य या संधीवर लक्ष द्या आणि योग्य अशी मेहनत मात्र घ्या नोकरीच्या निमित्ताने घरापासून लांब राहण्याचे योग मात्र काही प्रमाणामध्ये आपली तारांबळ उडवताना दिसतील या महिन्यामध्ये तर ज्यांना परदेशामध्ये नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी मात्र हा जो योग आहे हा लाभदायक राहणार आहे जी मंडळी सरकारी नोकरीमध्ये किंवा बँक फायनान्स अशा सेक्टरमध्ये नोकरी अधिकार अधिकारपदावरती कार्यरत आहेत त्यांना मानसन्मान मिळण्याचे योग आहेतच परंतु काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यासुद्धा अंगावरती येण्याचा योग याच महिन्यामध्ये आपल्या राशीला मिळणार आहे या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे कागदपत्रं आणि कामाच्या ठिकाणच्या गोपनीय गोष्टींबद्दलची हो आपल्याला या संदर्भात फार फार काळजी घ्यावी लागणार आहे मंडळी आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे महत्त्वाची कागदपत्रं गहाळ होणार नाहीत चुकीच्या लोकांच्या हातात ही डॉक्युमेंट्स जाणार नाहीत तसेच कामाच्या ठिकाणची काही गोपनीय बातमी असते माहिती असते ती आपल्याकडून बाहेर होणार बाहेर लीक होणार नाही बाहेर जाणार नाही याची अत्यंत दक्षता मात्र आपल्याला बाळगायची आहे तसेच कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवरती जर आपण सह्या करत असाल तर त्या सह्या करण्यापूर्वी अवश्य ही सगळी कागदपत्रं स्वतःच्या नजरेने वाचून समजून घ्या आणि नंतर सही करा असे सोळा तारखेला बदलणारा बुध आपल्याला सक्त ताकीद देतो आहे कारण मीन राशीमध्ये म्हणजेच नीच राशीमध्ये येणारा बुधग्रह या सगळ्या गोष्टींची शक्यता आपल्या संदर्भामध्ये निर्माण करतो आहे पण काळजी करताय ना मग काळजी घेत आहे ना तर मग काळजी करू नका हे झालं नोकरदार मंडळींविषयी परंतु हीच मीन राशीमधील बुधग्रह आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना बँकिंग फ्रॉड आर्थिक फसवणुकीपासून सुद्धा सांभाळण्याचा सल्ला देत आहे तेव्हा कोणतेही आर्थिक व्यवहार सांभाळून करा कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका सातव्या घरावर पडणारी मंगळ आणि शनिग्रहाची दृष्टी तसेच स्थानातील गुरुचं गोचर प्रमाण व्यापारी वर्गाला लाभाची संधी आहे त्यामुळे व्यापार वाढीचा निर्णय या महिन्यामध्ये आपण अवश्य घेऊ शकता फक्त कायदेशीर कागदपत्रांची जी काही पूर्तता करावी लागते ते मात्र योग्य मार्गदर्शन घेऊन व्यवस्थितपणे त्याची पूर्तता करा म्हणजेच सरकारी नियमांचा त्रास तुम्हाला होणार नाही लोखंड तेल खनिज द्रव्य शेतीची अवजारं शेतीपूरक गोष्टी किराणा व्यापाराची शेत व्यापार म्हणजे किराणा मालाचा व्यापार शेतीची जमीन मॅन पॉवर किंवा सप्लायर जे असतात मंडळी अशा संदर्भात जर आपण व्यापार करत असाल तर आणखीन नवीन संधी व्यापार वाढीच्या आपल्या राशीला या क्षेत्रामध्ये उत्तम राहील याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता विद्यार्थी वर्गाला हा महिना गुरुच्या अंमलाखाली शुभकारक राहणार आहे ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये इंजिनिअरिंग लॉ किंवा बिझनेस मॅनेजमेंट अशा क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य असा मार्ग योग्य असं शिक्षण निवडण्यासाठी जी काही मदत आपल्याला मिळावी लागते आपल्या शिक्षकांपासून आपल्या मेंटरपासून ती छान पद्धतीने मिळताना दिसेल थोडक्यात हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना मिश्र फळे देणारा आहे अशा या महिन्यामध्ये शुभग्रहांची परिणामकता वाढवण्यासाठी गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय अगदी रोज वाचनामध्ये ठेवा कोणत्याही वेळेत ठेवा स्त्री पुरुष महिला कुणीही हा अध्याय वाचू शकता मंडळी साधना आणि उपासना यांच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपली आत्मिक उन्नती होण्यासाठीची अंतर्गत जी मनाची मदत आहे ती आपल्याला मिळत राहते तेव्हा अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्त्व द्या अशी साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने दत्त महाराजांचं अत्यंत पवित्र साधनेचं ठिकाण सांगलीजवळील नृसिंहवाडी म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती नरसोबा वाडी या ठिकाणी आपण तीन दिवसांचा साधना उपासना आणि मंत्रपाठ असा भरगच्च कार्यक्रम आखलेला आहे शिवाय या कार्यक्रमामध्ये आपण बा प्राथमिक ज्योतिष विषयाचासुद्धा अभ्यास करणार आहोत हो बेसिक ज्योतिषशास्त्र यामध्ये आपण बारा राशी कुंडलीतील बारा घर आणि नऊ ग्रह यांचा सखोल अभ्यास करणार आहोत असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मे दोन हजार वार शुक्रवार शनिवार आणि रविवार मंडळी आपल्यालासुद्धा या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचा असेल तर व्हॉट्सअप करून आपण माहिती घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष फोन करूनसुद्धा सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये संपर्क साधू शकता नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमचा कार्यालयाचा नंबर चला पुन्हा एकदा विषयाकडे येऊया ते म्हणजे गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये फार्मा आय टी केमिकल फायनान्स ऑटो अशा सेक्टरमधली गुंतवणूक आपल्याला फायद्याची ठरते तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मस्तपैकी छानपैकी लाभाचा राहणार आहे नवीन गुंतवणूक सुरू करायलासुद्धा हा महिना आपल्यासाठी अत्यंत शुभदायक आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये फूड पॉयझनिंग व्हायरल इन्फेक्शन यापासून थोडी सावधानता ठेवावी लागेल तर ज्यांना ब्लड प्रेशर हृदयविकार याबद्दलचा त्रास आधीपासूनच आहे त्यांनी मात्र डॉक्टरी सल्ला अवश्य या महिन्यामध्ये वेळच्या वेळी घेत राहा शुक्र गुरु आणि बुध या ग्रहांचे साथ विवाह इच्छुक मंडळींना आहेच विवाहाचा जोडीदार निवडण्यासाठी आणि विवाह करण्यासाठी सुद्धा संततीचा निर्णय घेणार असल्यास डॉक्टरी सल्ल्याने मात्र वागावं वा लागेल मंडळी ही झाली आपल्या मंगळ शुक्र गुरु राहू केतू या ग्रहांचा असलेला परिणाम त्याचबरोबर चंद्राचा जो गोचर भ्रमणाचा परिणाम असतो तो सुद्धा फार महत्त्वाचा असतो कारण चंद्राचा प्रभाव हा मनावर फार मोठा परिणाम निर्माण करतो अशा चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा आपल्या राशीपासून चौथे आठवे आणि बारावी असते त्यावेळेला बऱ्यापैकी आपल्या आरोग्यात आपल्या कामात आपल्याला फार काटेकोरपणे लक्ष ठेवावं लागतं कारण नजरहाटी तो दुर्घटना घटी आणि अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे आठ नऊ दहा मार्च सतरा अठरा सव्वीस सत्तावीस मार्च या तारखांना विशेष काळजी घ्या तर चंद्राचं जे शुभ भ्रमण आपल्याला मार्च महिन्यामध्ये होणार आहे ते आहे एक ते सात अकरा ते सोळा एकोणीस ते पंचवीस आणि अठ्ठावीस ते एकतीस या मार्च महिन्यातल्या तारखांना त्यामुळे हे आनंदी दिवस आपण चांगल्या काही गोष्टींची खरेदी करणार असाल काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य या तारखांना आपण घेऊ शकता मंडळी अशी होती आपल्या कुंभ राशीची मार्च महिन्यातली ग्रहांची स्थिती आणि त्यांचे परिणाम दाखवणारा आजचा हा व्हिडिओ म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यातलं अतिशय महत्त्वाचं आणि सुंदर पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकटित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी त्याची पोस्टल चार्जेससहित किंमत आहे तीनशे एकतीस रुपये त्याचबरोबर परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेली लि सप्तशती गुरुचरित्रसार ही पोथी ज्याचं सेवा मूल्य आहे एकशे एक्कावन्न रुपये ही पोथी स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचू शकता अत्यंत सातशे ओव्यांमध्ये लिहिलेली लि छोटी खाणे अशी पोथी गुरुचरित्राबद्दलची मंडळी ही पुस्तकं आपल्याला मागवायची असेल तर आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती आपण गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट आपला संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं भारतामध्ये कुठे असाल आपण मागवू शकता म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे आपण दरवेळेला वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ शुभयोगावर विविध प्रकारची यंत्र विविध प्रकारची रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग यांचं विधिवत असं पूजन करत असतो अभिमंत्रित आणि सिद्ध करत असतो तेव्हा अशा गोष्टींची माहिती घेण्यासाठीसुद्धा आपण व्हॉट्सअप करून माहिती घ्या माहिती घेऊन आपल्याला ह्या वस्तू हव्या असतील तर अवश्य फोन करून संपर्क साधा मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा कळावे लोबाय असावा धन्यवाद